श्रद्धेय महास्वामी आणि आपल्या सर्वांना शिवसेना उपस्थित सर्व आदरणीय नेतेगण, उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी सन्मान्य बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या युवक मित्रांनो, आज या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि खास करून श्रद्धेय महास्वामीजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. 21 तारखेला तुळजापूरचा आमदार आपल्याला ठरवायचा आहे, विधानसभेमधला आपला प्रतिनिधी आपल्याला ठरवायचा आहे. खरं तर तुळजापूर तालुक्याचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आपण ज्या परिसरात आता आहोत, या तरतूदचा खूप मोठा इतिहास आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्याला त्याची कल्पना आहे. एकेकाळी विभागीय मुख्यालय होतं आणि इथे नळदुर्ग हा एक तालुका व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आपल्याला इथे पाहिजे का कसं आहे मंजूर होऊन आपल्या या परिसरामध्ये पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अजून एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आपल्यापैकी अनेक जण शेतकरी आज आपला जिल्हा शेतीवरती अवलंबून आहे आणि शेती आहे ती पाण्यावरती अवलंबून असते. पाऊस काळ चांगला झाला तरच आपल्या भागामध्ये समृद्धी राहते आणि दुष्काळी परिस्थिती असली तर शेतकरी प्रचंड अडचणीत येतो आणि शेतकरी अडचणीत आला म्हटलं तर ग्रामीण अर्थव्यवस्था बिघडून जाते. त्यामुळे पाणी हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज जिल्हा जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की आपल्याकडे शाश्वत पाणी नाही. हे पाणी मिळवायचं असेल तर कृष्णा खोऱ्यातलं आपल्या हक्काचं पाणी 21 PFC पाणी आपल्याला मराठवाड्यात आणणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय दुष्काळामुळे जो काही आपल्याला त्रास होतो, सातत्याने जो त्रास होतो तो मिटणार नाही. आणि हे काही छोटं काम नाही आहे. हे काम जे आहे ते गेले 15 वर्ष पूर्ण होऊ शकलं नाही. कृष्णा खोऱ्याचा एक थेंब देखील पाण्याचा आपल्याला अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही. आपल्याला पूर्ण ताकद लावून हा प्रकल्प मार्गी लावायचा आहे. असे अनेक विषय आहेत. गेल्या 15 वर्षात आपल्या जिल्ह्यात मोठा विकास होऊ शकलेला नाहीये, मोठ्या प्रमाणात प्रकल्प येऊ शकलेले नाहीये, मोठा निधी येऊ शकलेला नाहीये. आणि त्यामुळे 1 सप्टेंबरला मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्या सर्वांना मला हे देखील आवर्जून सांगायचं आहे की हा जो प्रवेश केला आहे तो आपले नेते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो विकासाचा खऱ्या अर्थाने झपाटा लावला आहे, विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत आणण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आहे. आदरणीय फडणवीस साहेबांनी आपल्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात नवीन ज्या योजना मंजूर केल्यात त्यामुळे घेतलेला हा निर्णय आहे. आणि येणाऱ्या 21 तारखेला आपण देखील खूप ताकदीने मला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा मी इथे व्यक्त करतो. महात्मा बसवेश्वरजींच्या स्मारकाच्या बाबतीतला विषय जो आहे तो खरं तर खूप दिवसापासूनचा आहे, अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. काकासाहेब आपल्याला कल्पना असेल, राज्यमंत्री असताना आपण महसूल खात्याचा उल्लेख केला. साधारण 2008-09 मध्ये या विषयाच्या बाबतीतली खऱ्या अर्थाने शासन दरबारी सुरुवात झाली होती. काही बैठका देखील त्या काळात घेण्यात आल्या होत्या आणि त्याला आता मूर्त स्वरूप देण्याची प्रक्रिया चालू आहे. आदरणीय फडणवीस साहेबांना आपण सर्वजण भेटला, आपण पुढाकार घेतला आणि त्यांनी देखील शब्द दिलेला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मला शब्द द्यायचा आहे की या बाबतीत मी देखील पूर्ण ताकदीने प्रयत्नच नाही, प्रयत्न तर करेनच, परंतु येणाऱ्या वर्षामध्ये आपण जशी अपेक्षा व्यक्त केली आणि श्रद्धेय महास्वामीने त्याला खूप दाद दिली, एका वर्षाच्या आत हे भूमिपूजन करण्याच्या साठी मी देखील कटिबद्ध राहील.
आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे तो देखील विधानसभेत तर आपण मांडू, परंतु शेवटी कसं आहे, सत्ता आपलीच असणार आहे, सरकार आपलंच असणार आहे, त्यामुळे हे सर्व विषय मार्गी लावायला काही अडचणी येईल असं मला वाटत नाही. पूर्ण ताकदीने हा विषय देखील आपण नक्की पाठपुरावा करून नक्की हा विषय आपण मार्गी लावू, हा विश्वास देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो. आपल्या सर्वांचा मी फार वेळ घेणार नाही. आपल्याला मला परत एकदा एवढीच विनंती करायची आहे आपल्या सर्वांनाच की येणाऱ्या 21 तारखेला आपण मला खूप ताकदीने सहकार्य करा. आपल्या भागातला विकास करण्यासाठी आपण मला सहकार्य करा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीच्या माध्यमातून आपलं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार या दोन्ही सरकारांची मदत घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथे निधी आणायचा आहे. आपल्या भागातला विकास करत असताना आपला बंद असलेला तुळजाभवानी साखर कारखाना सुरू करायचा आहे. आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे ती परत ऊर्जित अवस्थेमध्ये आणायची आहे. आपल्या भागामध्ये MIDC आणून, मोठे उद्योग आणून रोजगार निर्मिती करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कृष्णा खोऱ्याचं पाणी आणायचं आहे. त्यासाठी आपण आपले आशीर्वाद द्यावे ही परत एकदा विनंती करतो. श्रद्धेय महास्वामीजी आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आले. आपलं कार्य एवढं मोठं आहे, आपण एवढे व्यस्त असता तरी देखील माझ्यासाठी आपण वेळ काढला त्याबद्दल आपले परत एकदा मनापासून अगदी अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतो. आपलं चिन्ह सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही, पण 4 नंबरला कमळ हे आपलं चिन्ह आहे. कमळाच्या समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची आपण मला संधी द्यावी हीच परत एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडं घोषणा द्यायचे आता. डॉक्टर गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी, शिवाचार्य महास्वामीजी महाराज की, गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी महाराज की. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं शुभ आशीर्वाद पण मार्गदर्शन करा. आराध्य सद्गुरूंच्या दिव्य चरणी विनम्र भावे नमस्कार करून, ज्या तालुक्यामध्ये आलोय, ज्या क्षेत्रामध्ये आलोय, असे तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान महाराष्ट्र राज्याचे दैवत त्यांना मानतंय असे माँ तुळजाभवानीच्याही सुद्धा दिव्य चरणी नमस्कार करून, तुळजापूर 241 विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी मिळाली आहे असे फार सुंदर नाव आहे, तुम्ही सगळे जाणून आहात. काय नाव आहे? राणा जगदीप सिंग जो जग ही जीत लिया. असा राणा, असे तुम्हा सर्वांचे लाडकी आता आमचे काका कोटे सुद्धा सांगितले. मग आमदार कशाला म्हणून? तुम्ही दोन्ही हात उंचावून सांगितला आमचा सर्वांचं वोट राणा दादांना आहे म्हणून, तर मी आमदार कशाला म्हणून, नामदारच म्हणतो. असे राणादादा पाटील यांच्या पाठीमागे भक्कम उभारण्यासाठी जो आज मेळावा होत आहे, वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा, या मेळाव्यात उपस्थित राहून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेले मान्यवर श्री काका साहेब कोटे
आज फार कमी वेळात आपण संपवला तर जपो, ऐकण्यासारखं असतं तुमचं. महात्मा बसवेश्वरांचं वचन जे आहे फार सुंदर सांगतात. तुळजापूरला पाहिलं अभ्यास व्हा असे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णीजी, आता पुढच्या वेळेला ज्यावेळी येतो एक बसवेश्वरांचं वचन सांगूनच तुम्ही भाषण सुरुवात करता. म्हणजे आमच्या लोकांना अभिमान वाटेल की तुम्ही आमचेच आहात असे समजून जातील सगळे. या सभेत उपस्थित असलेले शफीभाई शेख, ॲडव्होकेट अनिल काळेजी, सुभाषजी कल्लू हिंदीमध्ये बोलले, छान बोलले, भाऊ होऊन बोलले, आणि अशी माणसं मिळणं फार कठीण असतं खरं म्हटलं तर. असे आमचे सुभाषजी कल्लूजी, राजाभाऊ मुंडेजी, आज तुम्हाला वेळ दिला, संध्याकाळची वेळ तुम्ही मागत होता किंवा सकाळची वेळ मागत होता, शक्यच नव्हतं. याच्यासाठी खूप प्रयास केले, कोणी प्रयत्न केले असतील तर ते माननीय श्री गुरुनाथ बडोरे आहेत. शक्यच नव्हतं तुमच्याकडे येणं, परंतु कुशाग्र बुद्धीने त्यांनी योजना आखली आणि रणजित सिंग ठाकूर कडून माझ्याकडे फोन आला, हे सर्व श्रेय जातो तर बडोरेना जातो असे बडोरेजी, अंजनी साबळेजी, आपले तेच जे रेवणसिद्ध लांबतुरेजी, लक्ष्मण गोळेकरजी यावेळी आमच्या सोबत आलोऱ्या घराण्यातले एक दीप आहे असे दीपक आलोरे. आमचे भक्त जे बरेच वर्षापासून शिवधामामध्ये सेवा करतात सोलापूरच्या मठामध्ये, आणि ज्या ज्या ठिकाणी मी बोलवत असतो त्या त्या ठिकाणी येतात, आणि तुमचेच आहे. मी एकटे कशाला, माझ्यासोबत माझे भक्तही सुद्धा आले आणि तुमच्या क्षेत्रातील आहेत काशीगावचे. बरेच वर्ष सरपंचकी केली, म्हणालो आता राज तुमचंही सुद्धा तिथे आवश्यकता आहे, झालं गेलं विसरा, आता चला माझ्यासोबत. आज तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला स्वागत आम्ही करतोय म्हटल्यानंतर माझ्यासोबत आले राज पाटीलजी आणि तुमच्या समोर आत्ताच फार सुंदररित्या अटल बिहारी वाजपेयींच कविता सुनावले, हम मरेंगे तो भी इस देश के लिए, मिटेंगे तो भी इस देश के लिए, मरने के बाद हमारी हड्डियां यदि जल में बहा दे, गंगा में बहा दे, तो भी हड्डियां कहेगी कि भारत माता की जय, भारत माता की जय. ही जी भावना आहे भारत मातेच्या प्रति जी भावना आहे, माझ्या मते ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामध्येच आहे हे तुम्ही सगळे जाणून आहात. आजपर्यंत कोणी भारतीय जनता पक्षामधले असलेले जे नेते आहेत, नरेंद्र भाई मोदी असू द्या, अमित भाई शहा असू द्या, कोणी असू द्या, वैयक्तिक असे जे जेकार कोणी कधी सुद्धा म्हणाले नाही, सभा संपली तर मी सुद्धा तुमच्याकडून वधून घेईन. अशी जी आहे पक्ष आता सध्या वसुधैव कुटुंबकम म्हणणारी पक्ष, संपूर्ण जगच माझा घर आहे, या जगातील जे कोणी आहेत माझे बांधव आहेत अशी म्हणणारी कुठली तरी पक्ष असू शकते, तर फक्त आणि फक्त ते भारतीय जनता पक्षच असू, त्याचे दुसरी पक्ष नाही आहे. बंधून आत्ताच सर म्हणाले 370 कलम, मी त्याचा साक्षीदार आहे. काका
सोलापूर जिल्ह्यातील सर्व जणू तुम्ही सुद्धा आला होता. कर्णिक नगर मध्ये मी प्रचारात मी गेलो होतो त्यावेळी तुम्ही आला. सगळेजण हिरिरीने भाग घेतले आणि 1,60,000 या मताधिक्याने मला निवडून दिले आणि मी तुमची चेहरा म्हणून आता लोकसभेमध्ये या समाजाची आणि देशाची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. 370 कलमांचा मी साक्षीदार आहे. गॅजेट करून घेतलंय मी पाहिजे. हा 5 तारखेला राज्यसभामध्ये विषय ठेवले आणि तोच विषय लोकसभेमध्ये सुद्धा आला. 6 तारखेला आला. बरेच गोष्टी त्याच्यावर उरला. अनेक विषय चर्चा झाली आणि अंत तो दत्वा पासही झाला आणि जम्मू काश्मीर मधला 335A आणि 370 कलम हटविण्यात आला. तुम्हाला माहित आहे किंवा माहित नाही मला, लोकसभेमध्ये जे पास होत होते नियम कायदा पास झाल्यानंतर त्याच्या खाली लिहिलेलं गेलं प्रत्येक वेळेला जो नियम आज लागू हो रहा है, लागू किया जा रहा है भारत में, यह नियम जम्मू और कश्मीर राज्य को छोड़कर संपूर्ण भारत देश में लागू होगा. काय जम्मू काश्मीर मधले लोक आमचे नाहीत काय तुम्हाला वाटतं किंवा नाही? जम्मू काश्मीर भारत देशाचा अभिन्न अंग बनण्यास आम्ही इतके वर्षापर्यंत म्हणत आलोय, परंतु जम्मू काश्मीर मध्ये एक विधान नव्हता, एक प्रधान नव्हता आणि एक निशाणही नव्हता तिथे. आपल्या भारत देशाची ध्वज कुठली आहे तुम्हाला माहित आहे? तिरंगा. या तिरंग्याबरोबर जम्मू काश्मीर राज्याचा एक दुसरा ध्वजही सुद्धा फडकावचे ते, परंतु तिरंग्याला तेवढं महत्व नव्हतं. एक निशाण नव्हता, तो निशाण होते. एक विधान, एक संविधान नव्हता. भारत देशामध्ये लागू होणारे नियम आणि कायदे वेगळे, जम्मू काश्मीर मधले कायदेच वेगळे. म्हणजे दोन विधान, दोन निशाण. आणि आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्रीचंही सुद्धा ऐकलं जात नव्हतं, म्हणून तिथले जे होते मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री सारखे वागायचे. म्हणून काश्मीरमध्ये एक विधान, एक संविधान, एक निशाण हे कधी झालं माहित आहे का? या गेल्या 6 ऑगस्ट तारखेला पास झाल्यानंतर परवाचा जो 15 ऑगस्ट संपन्न झाला त्यावेळी मात्र फक्त भारत देशाचा तिरंगा एकच ध्वज लावला गेला. तेव्हापासून एक निशाण, एक विधान, एक प्रधान अशी सुरुवात झाली. तुम्हाला माहित आहे का 370 कलमाचं काय विशेष काय? बहुधा कोणालाही सुद्धा माहित नसणार. जम्मू काश्मीरची एखाद्या वेळेला एक कन्या भारत देशामधल्या असलेल्या एक नवतरुणाची विवाह केली तर जम्मू काश्मीर मधला नागरिकत्व त्याचं कॅन्सल व्हायचं. दुसरी गोष्ट, आता बाहेर घर म्हटल्यानंतर प्रेम असणार ना? आता मातृवर्ग इथे फार आहे. बाहेर घरवर तुमचं प्रेम असतं किंवा नाही? आहे ना? म्हणू नका नाही असत. आता जम्मू काश्मीर मधून विवाह करून भारत देशामध्ये आल्यानंतर नाही, माहेर घरच्यावर काही तुमचं हक्क नाही, मतदानाचा हक्क नाही असे व्हायचं. मग एखाद्या वेळेला ती तरुणी पाकिस्तानची किंवा कुठल्याही देशाची तरुणाशी लग्न केली तर बघा, त्या तरुणालाही सुद्धा भारत देशाचं नागरिकत्व प्राप्त होत होत आणि तिलाही सुद्धा जम्मू काश्मीर मधले नागरिकत्व अबाधित राहायचा. परंतु भारत देशातील तरुणाची लग्न केली तर तो रद्द व्हायचा. आता तसे होणार नाही, कारण भारत देशाचे अभिन्न अंग झाल्या कारणाने तिथला कानूनही सुद्धा एकच झाला. म्हणून भारत देशामधला हा जम्मू काश्मीर अभिन्न अंग म्हणून आत्ता म्हणून
घेतो म्हणून 370 कलम हटविण्याची जात समस्या असल्या कारणाने हटविली गेली. तुम्ही काश्मीर मध्ये जाऊ शकत होता, मग तिथली जागा जमीन घर खरेदी करता येत नव्हतं, परंतु आता गेल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता. हे 370 कलम हटल्यानंतरच साध्य झालं. हे कोणी केले तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी अमित भाई शाह असल्या कारणाने हे शक्य झालं. आणि 370 कलम 370 वोटोशी छेद दिया गया. हे 70 वर्षानंतर इतिहासाची रचना झाली, पुनरावृत्ती झाली, परिवर्तन झालं. बंधून राष्ट्रामध्ये भारत राष्ट्रामध्ये आता भारतीय जनता पक्षाचं राज आहे. तिथे वर नरेंद्र मोदी आहेत. राज्यामध्ये कुठली सरकार आहे थोडं सांगा तुम्ही बघू. देवेंद्र फडणवीसचं सरकार. आता पुन्हा कोण निवडून येणार आहे, सरकार कुणाची येणार आहे, थोडं बोला. तुमच्याशी संवाद साधू इच्छितो, बोलण्याची इच्छा माझी आहे. कुठली सरकार येणार आहे नक्की का? नक्की म्हणजे नक्की का? छाती ठोकपणे सांगू शकता का? 100% सांगू शकता का? देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार का? म्हणजे तुम्ही परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध आहात म्हणून समजून घ्यायचं का? नक्की का? ज्या अर्थी 70 वर्षानंतर भारत देशामध्ये परिवर्तन होऊ शकतो. 2014 इसवी सनामध्ये भारत देशातील संपूर्ण जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी राहून परिवर्तन करू शकते, तर त्याच पद्धतीने तुळजापूर तालुक्यातील आपण सर्वजण यावेळी 2019 परिवर्तन कसे घडवून देणार नाही तुम्ही, हा मी विश्वास बाळगतो. आता सध्या पावसाळा अजून संपलेला नाहीये, बरोबर आहे ना? पावसाळा संपल्यानंतर परिवर्तन होऊन कुठला जे ऋतू येणार आहे हिवाळा, यानी की परिवर्तन होणार आहे म्हणा की काय पावसाळाच राहणार आहे? हिवाळा येणार आहे ना, मग हिवाळा संपल्यानंतर कुठला म्हणजे कुठला पुन्हा ऋतू येणार आहे? उन्हाळा. हिवाळा झाल्यानंतर पुन्हा उन्हाळा येणार आहे. म्हणजे पावसाळा जाणार, हिवाळा येणार, हिवाळ्याच्या नंतर उन्हाळा येणार, म्हणजे परिवर्तन होणार. मग तुम्ही सगळे 20 वर्षापासून तेच म्हणत बसण्यापेक्षा या वर्षी पुन्हा का तुम्ही परिवर्तन करू शकत नाहीये? परिवर्तन करणार ना, निश्चित घडवून आणणार तुम्ही परिवर्तन. या परिवर्तनासाठीच मी इथे आलो आहे. बंधूंनो, हे सांगत असताना देवेंद्र फडणवीस जे शब्द दिले काका कोयतेने आताच सांगितले, मंगळा वेड्यामध्ये बसवेश्वर स्मारक साधारणपणे 65 एकर जमिनीमध्ये 95 कोटीचं स्मारक तिथे होणार आहे. आणि भव्य असे सर्व काही होत असून इंटरनॅशनल पर्यटन केंद्र होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत देवेंद्र फडणवीसजी. काका कोणते होते? मी होतो, विजयकुमार देशमुख पालक होते, आम्ही सगळे एकत्रित बसलो. साधारणपणे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भूमिपूजनाची शक्यता होती, परंतु लवकरच भूमिपूजन का बरं होऊ शकलं नाही, आचारसंहिता लागू झाली. काका कोठे सांगितले. याच्यानंतर ज्यावेळी पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होऊन येणार आहेत, शपथ ग्रहण झाल्यानंतर प्रथम कुठले तरी काम करत असतील तर ते मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकाचं भूमिपूजन समारंभ होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बंधू इतकेच नव्हे, तेली, कोष्टी, कुंभार, माळी, नावी या सगळ्यांना ओबीसी सर्टिफिकेट प्राप्त झालेलं आहे. बहुतांश अजून वाणी लिंगायत जे राहिले त्यांना ओबीसी सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, तर त्यांनाही सुद्धा या निवडणुकीच्या नंतर संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे, यात मला अजिबात शंका वाटत नाहीये. बंधूंनो, हे असे असताना
ज्या अर्थी काका कोटे सांगितलेत, आपण व्यावसायिक आहात, काही जण शेतकरी असू शकतात, काही जण नोकरी करणारे असू शकतात, हे तुम्ही वचनबद्ध आहात मलाही माहित आहे. एखाद्या वेळेला जाताना जा आमचं समाज म्हणजे एकदा एक शब्द दिले तर ते सगळी कधी सुद्धा परिवर्तन करत नाही. कारण काय, त्यांच्या गळ्यामध्ये सदोदित शिवलिंग असतो. शिवलिंग पूजा करणारे हे संपूर्ण भक्त समुदाय आमचा कधीही सुद्धा तसे कधी होऊ देणार नाहीये. तर मी शब्द देऊ का तुमच्याकडून राहणार दादा? काय म्हणून देऊ? यावेळी आपण सगळेजण वीर शिवलिंग आहे समाज. फक्त फक्त आणि इथलेच नव्हे, नळदुर्ग मधले नव्हे, तुळजापूर तालुक्यात असलेले संपूर्ण वीरशैव लिंगायत समाज, ज्या ज्या गावी आहे त्या त्या गावातील संपूर्ण वीरशैव समाज लिंगायत समाज. कोणाशा पाठी राहणार आहात आपण? राणा दादांना. कशासाठी? निवडून देण्यासाठीच ना. तर मी तुमच्याकडून शब्द देऊ ना? नक्की ना? नाही म्हटलं तर बघा, मी महात्मा आहे, संत आहे, तुमचा गुरु आहे. हा देऊ का? इथले पाठी पाठीमागचे लोक तुम्ही साधा सांगा. मातृवर्ग, मातृशक्ती आहे. ओ हारा हारा दादा, बस संपूर्ण वीरशैव लिंगाय समाज आजपासून तुमच्या पाठीशी आहे. परंतु प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मात्र त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. त्यांना मी आज्ञा देतो तर तुम्ही सुद्धा तो आज्ञा पाळावा लागेल तुम्हाला. कारण का आजपर्यंत या तुळजापूर तालुक्यातील आपला लिंगायत समाज फारच भरकटलेला आहे, पाठीमागे राहिलेला आहे. व्यवसायातून, उद्योगातून, शेतीतून, शिक्षणातून फारच पाठीमागे राहिलेला आहे. तर तुम्ही दादा आहात, जगत विश्वजेता, तर तुमच्याकडून सुद्धा मी अपेक्षा करतो की नक्कीच राणा दादा हे करतील म्हणून त्यांच्याकडून तुम्हाला मी हे सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्याला मोदींनी येऊन रेल्वेची जी मंजुरी दिली आहे त्याच्याबद्दल माझं बोलणं झालंय सुरेश अंगडी साहेबांशी. ज्या अर्थी नरेंद्र मोदी साहेब येऊन वचन देऊन जातात त्या अर्थी फारच लवकरात लवकर त्याची सुद्धा भूमिपूजन होणार, यात शंका तुम्ही बाळगू नका. बंधून सांगितल्याप्रमाणे देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष आहे, निश्चितच निवडून येणार आहे. जर तुमचं मतदान 21 तारखेला कमळाला सोडून कुठेतरी गेला तर तुमचं व्यर्थ जाणार आहे तो मत. तसे तुमचं मत व्यर्थ जाऊ देऊ नका, हेच यावेळी मी अपेक्षा व्यक्त. आपण आपलं जो परिवर्तन दिस
समोर 21 तारखेला आपलं पवित्र जो हस्त आहे, कमळ चिन्हाचा समोर जो बटन आहे, बटन दाबून राणा दादांना बहुसंख्य मताने मताधिक्येने आपण निवडून देणार हे मी खात्री बाळगतो. आणि जेव्हा मला दुसऱ्यांदा बोलवणार त्यावेळी मात्र माझ्यासोबत या मंचावर राणा दादा पहिला आमदार म्हणून येतील आणि त्याच्यानंतर नामदार म्हणून येतील ही ग्वाही आपण देऊया त्यांना, अशी शुभेच्छा व्यक्त करतो. मा तुळजाभवनीचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचं शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत आणि माझीही सुद्धा शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदोदित असतील हे सांगून वेळेच्या अभावी जास्त न बोलता फारच बोललो असं मला वाटतंय. जास्त मला मराठी येत नाहीये तरी बोलण्याचा मी प्रयत्न केलो. त्याच्यामध्ये जर काही उणीवा असतील तर ते करेक्शन आपण तुम्ही करेक्शन करून घ्यावेत अशी इच्छा व्यक्त करून आल्यानंतर आपण श्रद्धा केली, गुरु गौरव केला, गुणगौरव केला त्याहीबद्दल आणि तुमचं विनम्र भावनाही सुद्धा आज पाहिलो म्हणून तुम्हा सर्वांचंही सुद्धा पुनश्च महानुभाव मातृशक्ती तरुण वर्ग संपूर्ण व्यासपीठावर असलेले जो आपले महानुभाव आहेत त्यांच्या मनोमंदिरमध्ये तुमच्या मनोमंदिरमध्ये वास केलेल्या त्या परमपिता परमेश्वरला पुनश्च एकदा शिवशरणार्थ संपून माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. एक मिनिट, मी एक आवाहन करतोय आणि त्याच्यानंतर सगळेजण उठा, दोन्ही हात मुष्टी करा आणि जोरात म्हणा भारत.